नमस्कार प्रेक्षकांनो, माझी तुझी रेशीम गाठ मालिकेच्या 16 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे आपण आज पाहणार आहोत। सुरुवातीला आपण भागामध्ये असं पाहतोय की रेवती ही कॉफी घेऊन यशच्या रूम मधून बाहेर आलेली असते। ती बाहेर आलेली असते त्या क्षणी लगेच मिथिला तिला अडवते आणि तिचा हात जोरात दाबते आणि तिला सांगते की तुला काय गरज आहे यशच्या रूम मध्ये जायची, यशला कॉफी करून घेऊन जायची, त्यासाठी आपल्याकडे खूप माणसं आपण ठेवलेली आहेत काम करण्यासाठी, तुला गरज नाही ग काम करायची, तू कशाला यशच्या पुढे मागे करत असतेस, काय गरज असते। तेवढ्यात रेवती पुन्हा मिथिला काकूंचा हात डबल दाबते आणि मग ते आता काय होते, दुखतंय ना, त्रास होतोय ना, असाच त्रास मलाही होतो, त्यामुळं आता इथून पुढे माझ्याशी वागताना जरा नीट वागायचं, समजलं? आणि हात तिचा झिडकावून लावते। तेवढ्यात मिथिला तिथून निघून जाते रागाने। तो दुसऱ्या साईडला परी आणि यश हे दोघे बोलत असतात। यश परीला इंजेक्शन देत असतो। तेवढ्यात सिम्मी तिथे येते। सिम्मी यशला विचारते की आपल्या क्लायंट्स मध्ये कोण आजारी आहे का, कोण एवढा महत्वाचा आहे जे आजारी पडलंय, त्यामुळे तू धावत धावत काल गेला, श्रेवती सांगत होती। मग परी तेवढ्यात म्हणते की नाही, माझा फ्रेंड तसाच आहे, त्याला समजलं कोण आजारी आहे की तो लगेच धावत जातो। एकदा आई आजारी होती, मी त्याला सांगितलं तर तो लगेच आईसाठी धावत आला होता। मग परीला सिम्मी म्हणते की तुझ्या आईसाठी तो धावत येणारच ग, आणि त्याने धावत आलंच पाहिजे। आणि तेवढ्यात परी आणि यश तिथून निघून जातात। दुसऱ्या साईडला सिम्मी आणि रेवती या दोघींची चर्चा चालू होते। सिम्मी म्हणते कोणतरी असा आहे महत्वाचं, त्यांच्यासाठी यश हा पळत गेला होता, त्यांच्यासाठी यश धावत गेला होता, आता याचा शोध तुला घ्यायचा रेवती, तुझे कान आणि डोळे तू आता उघडे ठेवायचे, समजलं? दुसऱ्या साईडला आपण बघतोय रितेशबाईकडे एक फोटोग्राफर आलेला असतो, त्याला रितेशबाईने यशच्या सगळ्या डिटेल्स काढायला लावलेले असतात, तो सगळं घेऊन आलेला असतो। यश आणि नेहा या दोघांच्या पेपर कटिंग्स, त्यांचे फोटो, नेहाचं मॅरेज सर्टिफिकेट हे सगळं घेऊन तो रितेशबाईकडे आलेला असतो। रितेशबाई त्याला पैसे देतो आणि हात लावून लावतो, त्याच्याकडून सगळे डिटेल्स घेतो, तो डिटेल्स बघतो, पेपर कटिंग बघतो आणि खूप खुश होतो की आता काहीतरी पुरावा माझ्याकडे आला आहे। तेवढ्यात किंजल त्याच्या पाठीमागं काय करते तर ते सगळे पुराव्याचे फोटो, पेपर कटिंग हे घेऊन जाते। ती म्हणते भेळ देण्यासाठी हे कागद खूप छान, मला उपयोगी येतील म्हणून ती घेऊन जाते। दुसऱ्या साईडला आपण बघतोय नेहा ही ऑफिससाठी आवरत असते आणि यश तिला फोन करतो। यश फोन करून तिला म्हणतो की कशी आहे तुमची तब्येत, ठीक आहे ना, काळजी घ्या तुमच्या तब्येतीची। तेवढ्या शेफाली लगेच त्याच्या ऑफिसमध्ये आत येते। शेफाली म्हणते कोणाला बोलताय तुम्ही, काळजी घ्या, परीला काय झालंय का, परीला माझ्याकडून एक गोड पप्पी सांगा, काय झालंय का परीला, कोण आजारी आहे सर? तेवढ्यात यश म्हणतो की हा हा परीच आजारी आहे, दुसरं कोण नाही आजारी, आणि तिथून शेफालीला पळवून लावतो। तो दुसऱ्या साईडला आपण बघतोय किंजल ही रितेशबाईसाठी भेळ घेऊन आलेली आहे आणि भेळ तिनं त्याच पेपरच्या कटिंग मध्ये आणलेली आहे ज्याच्यावरती यश आणि नेहा या दोघांच्या लग्नाचा पुरावा छापलेला असतो, म्हणजेच यशचा अपघात का झाला, नेहाची बॉडी का सापडली नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती छापलेल्या असतात। तर किंजल म्हणते भेळ खावा आणि तो भेळ खात असतो, त्याला पण भेळ खूप आवडते। तो विचारतो की सगळ्यांना भेळ दिली आहे का, ती म्हणते हो सगळ्यांना भेळ दिली आहे। मग त्याला प्रश्न पडतो की सगळ्यांना भेळ दिली आहे कशात, त्याचं अचानक पेपरकडे लक्ष जातो, त्यावेळेला त्याला समजते की त्याच्या बायकोने सगळ्यांना त्या पेपर कटिंगमध्ये भेळ दिली आहे। तो पटकन बाहेर येतो, तो बघतो तर काका, त्याची काकू आणि अणुबेन हे तिघ जण भेळ खात बसलेले असतात, ते पेपरमध्ये भेळ त्यांना दिलेली असते। मग तो सगळ्यांच्या पेपरमध्ये डोकवायचा प्रयत्न करत असतो की कशामध्ये काय आहे का, कशामध्ये काय आहे का। तर तेवढ्यात त्याचं लक्ष जयंती मेहताच्या हातातल्या भेळच्या पेपरकडे जातं, त्याच्यावरती नेहा आणि यश या दोघांचा लग्नातला फोटो आणि त्या दोघांच्या अपघाताची बातमी सुद्धा छापलेली असते आणि तो असा वेड्यासारखा त्याच्या पुढे मागे जाऊन बघत असतो। तर तेवढ्या जयंती मेहता पटकन उठतो आणि त्याला म्हणतो गदड्या तुला कळत नाही काय, तू गोल गोल राऊंड मारतोय काय, तुला पाहिजे काय, जा तू तुझ्या रूममध्ये भेळ खात बस, तुला साधी भेळ सुद्धा खाता येत नाही। तेवढ्यात धडपडायचं नाटक रितेशबाई करतो आणि जयंती मेहताच्या अंगावरती सगळी भेळ साठते। तो म्हणतो की अरे काय गदड्या काय केलंस तू, जयंती मेहता त्याच्या हातातलं भेळचं पेपर खाली ठेवतो। तेवढ्यात लगेच रितेशबाई त्याचा पेपर उचलतो आणि म्हणतो की सॉरी 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 काका, मी जातो इथून, आणि तो निघून जातो। तेवढ्यात पुन्हा भेळ खायला घेतलेली असताना त्या भेळच्या पेपर कटिंगकडे जयंती मेहताचं लक्ष जातं आणि तेवढ्यात एपिसोड संपला आहे। आता उद्याच्या भागात आपल्याला बघायचंय जयंती मेहता त्या फोटोची न्यूज जी काय आहे ती पूर्ण वाचतो आणि अनुला तिचं खरं सांगतो की नाही ते। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सिरियल ओनली या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।